13-14 आणि पहिले करिंथियाचा दुसरा अध्याय 13-14 शारीरिक व्यक्ती आत्मिक व्यक्ती में क्या फरक क्या अंतर होता है आणि पा शारीरिक व्यक्ती आणि आत्मिक व्यक्ती मध्ये काय साम्य असतो भेद असतो शारीरिक व्यक्ती और आत्मिक व्यक्ती में क्या फरक होता है आणि पा शारीरिक व्यक्ती मध्ये आणि आत्मिक व्यक्ती मध्ये काय भेद असतो साम्य लिख लीजिए शारीरिक व्यक्ती कोण आणि लिहून घ्या शारीरिक व्यक्ती कोण आत्मिक व्यक्ती कोण आणि आत्मिक व्यक्ती कोण सो हमें आज फैसला करेंगे तर पा आज आम्ही त्याचा निर्णय करूया आप शारीरिक हो या आत्मिक हो आज इस वचन चे फैसला हो जाएगा आणि पा जर तुम्ही शारीरिक आहात तर आत्मिक आहात हे वचन आज निर्णय करेल जिनको हम मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं आणि पा हां जिनको देखो क्या कह रहा है पौलुस मैं कोई मनुष्य की ज्ञान की बातें नहीं बता रहा तुझे अरे पा मी कोणता माणसाचा ज्ञान सांगत नाही तुला प्रियो चर्च में किसी का इंसान की भाषा नहीं कर रहा हूं मैं यहां पर अरे पा माझ्या प्रिया नो कोणत्या माणसाची भाषा माणसाचा ज्ञान शिकवत नाही या बद्दल सिस्टम इथे या ठिकाणी लक्ष प्रकाय का परंतु आत्मा की सिखाई भी बातें तुम्हारे सामने आया हो आत्मेच्या शब्दांनी शिकवलेल्या गोष्टी मी तुमच्या समोर आणताय आत्मिक बातें आत्मिक बातों से मिला मिला कर तुम्हें सुनाता है अरे पा आत्मिक गोष्टींची मिसूर मिसूर मी तुम्हाला शिकवतो एक एक वर्ड बोलकर मैं मिला मिला की बात करता हूं ना अरे पा एक शब्द मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा संमिश्रण तुम क्या करते सोला सोला की सुनते हो अरे पा तुम्ही काय करता की झोपेत ऐकता ते मैं क्या मिलाता हूं अरे मी काय करतो आत्मिक बातें आत्मा में मिला मिला कर समझो अरे पा आत्म्याच्या गोष्टी आत्म्यामध्ये संमिश्र करतो मिसळतो आणि तुम्हाला सांगतो मैं किसी व्यक्ति की बातें नहीं ला रहा हूं अरे मी कोणत्या माणसाचा तत्वज्ञान सांगण्यासाठी माइकल जॅक्सन की बातें नहीं कर रहा हूं अरे या ठिकाणी माइकल जॅक्सन उभा नाही की तो सांगतो माइक टायसन की बातें नहीं कर रहा हूं अरे माइक टायसन नाही की तो या ठिकाणी एडिसन की बातें नहीं कर रहा हूं अरे एडिसन से मी तत्वज्ञान सांगतो महात्मा गांधी की बातें नहीं कर रहा हूं अरे महात्मा गांधी से काय राजा होगा राजा प्रभु होगी प्रभु की बातें कर रहा हूं लेकिन परंतु शारीरिक मनुष्य आणि शारीरिक माणूस शारीरिक मनुष्य परमेश्वर के आत्मा की बातें ग्रहण नहीं कर सकता पण जो देहामध्ये जगणारा माणूस देहाच्या देवाच्या आत्म्याच्या गोष्टी ग्रहण करू शकत नाहीये स्वीकार करत नाहीये सकाळी उठे प्रार्थना करू आणि सकाळी उठे प्रार्थना करू शारीरिक व्यक्ति ब्रदर आचार्य आचार्य अरे बाबा चर्च है या सर्वभार काम है अरे सर्वभार काम है शारीरिक व्यक्ति अरे शारीरिक व्यक्ति अरे सुनो भाई बहुत बढ़ना था सुबह अरे भाई बहुत वाचा है जैसा काई व्हाट्सएप खोल रहे हो अरे व्हाट्सएप उगड़ता कुछ और मोबाइल में बैठे हो अरे पा काय का अन्य वेगळं काय बघत आहात शारीरिक व्यक्ति आणि तुम्ही देहिक व्यक्ती आहात आत्मिक बातें कर रहा हूं आणि आत्मिक शब्द मी बोलत आहे आप यहां पर बैठे बैठे सो रहे हो आणि तुम्ही इथे बसला आहात आणि झोपेत आहात शारीरिक व्यक्ति आणि तुम्ही शरीरामध्ये आहात यहां पर बता रहा हूं लेकिन आप आपका ध्यान आत्मा में नहीं बल्कि शरीर में है आणि या ठिकाणी शिकवत आहे पण तुमचं देवाच्या आत्म्यामध्ये ध्यान नाहीये तर तुम्ही देहामध्ये आहात देह शारीरिक व्यक्ति आणि देहिक व्यक्ती आहात ध्यान से सुनेंगे आणि लक्ष बघायचं शारीरिक व्यक्ति आत्मिक बातें ग्रहण नहीं कर सकता आणि मनुष्य देह असणारा व्यक्ति आत्मिक गोष्टी आत्म्याच्या गोष्टी ग्रहण करत नाही स्वीकार रियाज ब्रदर आपको उत्तर दे रहा हूं ध्यान से सुन अरे रियाज ब्रदर तुम्हाला एक मी उत्तर देता है लक्ष्य आप बोलते हैं ना बाइबल स्टडी में आओ आणि तुम्ही सांगता वारंवार लोकांना ये प्रार्थना में आओ प्रार्थना में आओ आणि ही प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला या वो क्यों नहीं आते मालूम है ते लोक काय येत नाहीये आपका प्रश्न का उत्तर है आणि तुमच्या प्रश्नाचं हे मूळ शारीरिक तुमच्या तोंडाने जोर से बोलो ना अरे तोड़ा नहीं सका बाजू में लेकर भी नहीं आते आप कौन हो अरे शेजारी रहते आप ये नहीं कौन आप तुम्हें एक दिन पालना बस अरे एक दिवसीय तो फक्त यायचं उपस्थित दाखवायची संडे छुट्टी है गिल्ली डंडा खेलने जैसा आते हो अरे पा रविवारी सुट्टी आहे म्हणून
मिट्टी दांडू खेळण्यासाठी तुम्ही इथे येता. हरे एक दिन खाली पाळला आणि फक्त एक दिवशी नॉमिनल उपस्थित आठवलं. हालेलुया. इसलो शारीरिक व्यक्ती आणि हा आहे शारीरिक व्यक्ती. क्योंकि उनके लिए जो रियाज या सर जो भी बातें कर रहे हैं ना, उनके नजर में जो शारीरिक व्यक्ति है वो कौन है पता है? रियाज को सर ज्या सूचना देत आहेत अशा लोकांना जी सूचनांचं दुर्लक्ष करत त्यांच्या दृष्टीने ह्या गोष्टी काय आहेत ऐका. वे है उसकी दृष्टि में मूर्खता की बातें. काय सरांची ऐकते, काय रियाजची ऐकते, काय प्रतिपदांची ऐकते. आणि पा काय सरांची ऐकते, काय रियाजची ऐकते, कशा या गोष्टी सांगतात व्यर्थ आहे त्या. उनके लिए क्या है बाइबल की वचन? आणि त्यांच्यासाठी काय आहे देवाचं वचन? मूर्खता की बातें. मूर्खता की बातें आणि पण तो मूर्खतेच्या गोष्टी आहेत.